आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात वाढीव वीज बिल दरविरोधात आंदोलनं केली. ठाण्यात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आधीच लॉकडाऊनच्या काळात लोकांना घर खर्चासाठी पैसे नाहीत, अनेक लोकांचे रोजगार गेले आणि असं असताना कुठेतरी वाढीव वीज बिल आल्यामुळे लोक चिंतित आहेत. येणाऱ्या काळात सरकारने जर लोकांची बिलं माफ केली नाहीत अथवा बिलं कमी केली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल. आणि याचा थेट इशारा पत्रकारांच्या माध्यमातून ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. आंदोलन करतेवेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांसह अविनाश जाधव यांना अटकसुद्धा केलं. आम्ही जी मागणी केली आहे कमीत कमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा, सरकारपर्यंत पोचवा. आणि ठाण्यामध्ये जे जिथे जिथे लाईट्स बिलचे बिलं जास्त येत आहेत, लोकांना अडचणी येत आहेत, अधिकारी व्यवस्थित बोलत नाही आहेत, तर वन विंडो स्कीम राबवा. लोकांच्या अडचणी एकाच ठिकाणी गेल्यावर तिथे सॉल्व्ह व्हाव्यात अशी इच्छा आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. पण पोलिसांची कारवाई बरोबर वाटते का? तर मी तुम्हाला म्हटलं ना, जिथे मनसे येते तिथे शिवसेनेच्या पोटात दुखतं आणि शिवसेना बळीलबरी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर या कारवाई करायला लावतो. अभिजित सर, तुमचं काय मत आहे? कितीही दडपशाही केली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाण्यामधला मोर्चा निघाला, जो काही निघाला. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता पत्र सुद्धा दिलेलं आहे, त्याप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांनी पत्र, राजसाहेबांचं पत्र आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर दिलेलं आहे. ज्या मागण्या केलेल्या आहेत आज गोष्ट आहे, राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि सरकारला सुद्धा सांगितलेलं आहे, याच्या त्वरित लक्ष घालावं. साधी गोष्ट आहे, तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना जी वाढीव बिलं आलेली आहेत त्यांनी ती भरू नका. असहकाराचं पहिलं धोरण मनसे जाहीर केलेलं आहे राजसाहेबांनी. आपण असहकार करूया, बघूया सरकारचे डोळे उघडतात का, नाहीतर पुढचं पाऊल मनसे घेईल. सर, पोलीस काय कारवाई करतात नेमकी तुमच्यावर, काय सांगितलं तुम्हाला? गुन्हा दाखल केलाय, जमावबंदीचा गुन्हा दाखल केलाय, पण आज आमचा जामीन होईल. आणि त्यांचाही आभार आहेत की जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्हाला पत्र द्यायला आम्हाला परवानगी दिली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव या ठिकाणी नौपाडा पोलीस स्टेशनमधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी आले होते. आणि या ठिकाणी निवेदन देऊन झाल्यानंतर पुन्हा नौपाडे पोलीस स्टेशनमध्ये अविनाश जाधव यांना घेऊन जात आहेत. जर आपल्याला टॉप 10 महाराष्ट्र न्यूजची बातमी आवडली असेल तर कृपया करून या बातमीला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक लाईव्ह चॅनलला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.